नमस्कार मित्रांनो, अंधाऱ्या घरात मेणबत्ती समजून माझा सोट्या पकडला ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता कथेला सुरुवात करूया। मी आधीपासूनच अभ्यासात हुशार होतो। मी अगदी काही नंबरात जरी येत नसेल तरी माझे मार्क्स नेहमीच चांगले येत असत। त्यातच मी दिसायला पण चांगला आहे। माझी उंची 6 फूट आहे आणि माझे नाक सरळ आहे। मी वर्णानेही गोरा आहे। कॉलेजकडून मी स्पोर्ट्समध्ये भाग घेत असे, त्यामुळे मी नेहमीच कॉलेजमध्ये तसा खूप फेमस होतो। मला खूप मुली नेहमीच प्रपोज करत असत, पण मी अजून कोणालाही होकार दिलेला नव्हता। मला कोणी आवडत नव्हते असेही नाही, पण मला बघता क्षणी जी मुलगी आवडायची ती आमच्या कॉलेजमध्ये नव्हतीच, तर ती आमच्या गलीमध्ये होती। तिचे नाव प्रिया होते। प्रिया एका खूप चांगल्या घरातील मुलगी होती। तिच्या घरात तर सगळेच खूप जास्त शिकलेले होते आणि कोणी ना कोणीतरी त्यांचे परदेशी स्थायिक झालेले होते, त्यामुळे तिचे पण अभ्यासात जरा जास्तच लक्ष नेहमीच असत। ती लोक फार कोणाशी बोलत नसत, विशेषतः मुलांशी, कारण गलीतील मुले बहुतेक वेळा तर टपोरगिरी करत असतात असे त्यांचे म्हणणे होते, आणि त्यातच ते खूपच जास्त सुशिक्षित असल्याने तर काही विचारूच नका। त्यांना असे वाटते की जगात सर्वात जास्त हुशार तेच आहेत। गलीत मी एकटाच असा होतो की ज्याच्याशी ते बोलत असत। त्यांचे कारण होते ती म्हणजे प्रियाचे वडील। कारण एकदा मी आणि ते एका चांगल्या कार्यक्रमात भेटलो होतो आणि तेव्हा मी माझ्या बोलण्याने त्यांना असे काही खुश केलेले होते की ते तर जणू माझ्या काही प्रेमातच पडलेले होते, त्यामुळे फक्त मलाच त्यांच्या घरी जायची परवानगी होती। मी पण मुद्दाम आठवड्यातून एकदा तर त्यांच्याकडे जातच असे, आणि त्याचे खरे कारण होते ती म्हणजे प्रिया। ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती। अभ्यासू जरी असली तरी ती दिसायला खूपच कडकमाल होती। वयात आलेले सगळे गुण तिच्या दिसत होते। तिचे गोळे असे काही मोठे झालेले होते की त्यात किती लिटर दूध असेल ते मला वाटत होते। तिचे उरूस जसे गोल होते आणि जसे भरलेले होते तशीच तिची गांड पण खूपच गोलाकार होती आणि ती पण खूपच भरलेली होती। तिची फिगर कमालीची सेक्सी होती। तिच्या कमरेच्या इथे ती मुद्दाम तासल्यासारखी दिसत होती आणि त्यामुळे तिला बघून माझा सोट्या नेहमीच वळवळ करत असे। ती पण माझ्याशी नेहमीच बोलत असे आणि तिला पण मी बोलून बोलून माझ्याजवळ केलेले होतेच। कधीकधी ती मला तिचे वडील नसताना पण बोलून घेत असे आणि आम्ही दोघे तासन तास गप्पा मारत बसू। त्यांना वाटे की आम्ही अभ्यासाचे बोलणे बोलत आहोत, पण खरे तर मी तिला तिच्या कॉलेजमधील आणि इतर तिच्या मनात काय आहे या अशा बऱ्याच गोष्टी सांगत असे, त्यामुळे ती माझ्या हळूहळू का होईना पण खूपच जवळ आलेली होती। त्या दिवशी तिच्या बाबांनी मला बोलून घेतलेले होते। ते मला म्हणाले, अरे उद्या आम्ही घरातील सगळे बाहेर जात आहोत, एक कार्यक्रम आहे। सकाळी लवकर जाऊ आम्ही, पण रात्री येण्यास आम्हाला खूप उशीर होईल, पण आम्ही येणार हे मात्र नक्की। प्रियाचा अभ्यास असल्याने तिला काही आम्ही नेणार नाही आहे, त्यामुळे तू उद्या आम्ही येऊपर्यंत तिच्याबरोबर अभ्यास केलास तर बरे पडेल। अशी ऑफर मी कशाला नाकारेन। मी लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे दुपारनंतर गेलो, कारण सकाळी माझे कॉलेज होते। मी गेलो तेव्हा साधारण संध्याकाळचे 7 वगैरे वाजलेले असतील। त्याच्या त्या भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये ती आणि मी दोघेच होतो। ती नेहमी पारंपरिक ड्रेस घालत असे, पण त्या दिवशी मात्र तिने नाईट ड्रेस घातलेला होता। नाईट ड्रेस म्हणजे काय तर वर एक जमेल तितका घट्ट टी शर्ट घातलेला होता। तो इतका घट्ट होता की त्यातून तिचे छातीचे गोळे कमालीचे उठून दिसत होते। तिच्या त्या टी शर्ट आणि ब्रामधून पण तिचे निप्पल्स बाहेर येऊ पाहत होते। ते बघून तिने तिथे काही मनुके तर ठेवले नाहीत ना असा विचार माझ्या मनात आला। मी तिच्या छातीकडे बघतच राहिलो। खाली तिने एक मऊ अशी सुती पॅन्ट घातलेली होती, त्यातून तिचे गांडीचे गोल काप स्पष्टपणे दिसत तर होतेच, पण ती जेव्हा मागे वळत होती तेव्हा तिच्या निकरच्या कडा पण मला स्पष्टपणे दिसत होत्या। ते बघून इकडे माझा सोट्या केव्हा जागा झालेला होता। मी तिचे ते शरीर असे पहिल्यांदाच इतके स्पष्टपणे बघत होतो। तिला पण माझे शरीर अगदी नीट दिसत होतेच, कारण मी पण त्या दिवशी शॉर्टमध्ये गेलेलो होतो। त्या शॉर्टमधून माझ्या त्या भल्या मोठ्या सोट्याचा आकार स्पष्टपणे दिसत होता। ती पण त्याकडे अशी काही नजर रोखून बघत होती की त्या दिवशी मला माझ्या सोट्याचा अभिमान वाटत होता। मी मनोमन खूप खुश झालो होतो। आम्ही गप्पा मारत बसलो होतो। ती माझ्याशी खूपच लगट करत होती आणि त्याचवेळी नेमकी लाईट गेली, त्यामुळे ती मला म्हणाली की अरे मेणबत्ती लावावी लागेल आता, ती कुठे आहे ती मला पण नेमकी माहीत नाही, आपण शोधूया का प्लीज। मी होकार दिला आणि आम्ही आतमध्ये गेलो। अंधार असल्याने अर्थातच मी पुढे होतो आणि ती माझ्या मागे होती। समोरचे काहीच दिसत नव्हते। मी हळूच एक एक ठिकाणी बघू लागलो की मेणबत्ती कुठे मिळते का ते, पण काही केल्या ती मिळतच नव्हती। थोडा वेळ होतो न होतो तोच ती मला म्हणाली, बहुतेक मला मेणबत्ती मिळालेली आहे। असे म्हणत तिने जी मेणबत्ती पकडून ठेवली होती ती मेणबत्ती नसून माझा भला मोठा सोट्या होता। मी तिला काहीच बोललो नाही। तिला म्हणालो, ती न विझणारी मेणबत्ती आहे, बघ नीट।
मी असे म्हणताच तिने खाली बघितले आणि तिने जेव्हा तू माझा सोट्या आहे हे समजली तेव्हा ती मला म्हणाली, अरे किती मोठा आहे रे तुझा हा सोट्या. असे म्हणून तिने चक्कपैकी माझा सोट्या हलवायलाच सुरुवात केली. ती एकसारखी माझा सोटा खालीवर करत चोरू लागली होती. हे बघून मी तिला लगेच माझ्याजवळ ओढले. माझे स्वप्न पूर्ण होणार आहे मी लगेच ओळखले होते. तिला मी जवळ घेऊन तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तिचे ते कमालीचे नाजूक ओठ मी चोपून चोपून लाल केले होते. ती माझ्या मिठीत होती आणि तिने तिचा हात माझ्या शॉर्टमध्ये घालून ती त्याला हालू लागली होती. माझा हात मी तिच्या टी शर्टमध्ये घातला आणि तिच्या छातीला मी माझ्या हाताने जोरजोराने प्रचंड ताकदीने दाबू लावलो. तिचा टी शर्ट काढून मी तिची छाती मोकळी केली आणि मी मग तिच्या छातीवर तुटून पडलो. तिचे निप्पल्स मी असे काही चोखून काढले की काही विचारच नका. माझा हात मी लगेच मग तिच्या योनीवर ठेवला आणि तिची योनी मी माझ्या हाताने चोरू लागलो. आम्ही दोघे पण खूपच गरम झालेलो होतो. तिने माझी शॉर्ट काढली आणि ती खाली बसली. तिने माझा सोट्या बघता बघता तिच्या तोंडात घेतला आणि ती वेड्यासारखं चोखू लागली. तो चोखायच्या आधी तिने तिची तोकी त्यावर लावली. तिने असे केलेले बघून मला पण काही क्षण काहीच समजत नव्हते. ती तिचे तोंड एकसारखे मागे पुढे करत होती आणि माझा सोट्या चोखून काढत होती. खूप वेळ तिने माझा सोट्या चोखून काढला आणि मग ती बाजूला झाली. तिला मी गुडघ्यावर बसवले. तिच्या गांडीत मी माझे तोंड घातले आणि तिचे ते भुऱ्या रंगाची भूक मी माझ्या जिभेने चाटू लागलो. चाटून चाटून मी तिचे भूक खूपच ओले केलेले होते. मी मग तिच्या योनीचा ताबा घेतला. तिच्या योनीवरून मी माझी जीभ सरसर करत अशी फिरू लागलो की बघता बघता तिची योनी ओलचिम झालेली होती. तिला मग मी बाजूला केले. तिला मी खाली झोपवले आणि तिचे दोन्ही पाय मी बाजूला केले. तिचे पाय फाकवताच तिची योनी माझ्यासाठी ओपन झाली आणि मी माझा सोट्या तिच्या योनीवर ठेवला. हळूहळू करत मी तिच्या योनीवर माझा सोट्या इकडे तिकडे रगडू लागलो. ती त्यामुळे खूपच गरम झाली. तिने माझा सोट्या तिच्या हातात घेतला आणि तो तिच्या योनीत कोंबू लागली. मी हळूहळू करत माझा सोट्या मग तिच्या योनीत कोंबलो आणि बघता बघता मी माझा पूर्ण सोट्या त्यात घातला. मी मग माझी कंबर प्रचंड वेगाने मागे पुढे करू लागलो आणि तिला ठोकू लागलो. माझा वेग अवनी वेग आवेग प्रचंड होता आणि त्यामुळे मी तिला एकसारखे ठोक ठोक ठोकून काढले आणि शेवटी माझे सगळे विरे मी तिच्या योनीमध्ये सोडून दिले. आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. तेव्हापासून मी नियमितपणे तिला ठोकून काढू लागलो होतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर का खरंच तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.